बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. गावाच्या पुढे जाऊन एक आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून जो मतदारसंघ आहे तो पूर्ण करण्यासाठी तिथं काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? राजकारणाचा किंवा कोण्या पक्षाचा किंवा आमदार खासदार व्हायचा, सत्तेत जायचा आणि तालुक्याचा विकास करायचा, तुम्हाला माहीत आहे सगळं. मी सांगायला पाहिजे असं नाही. आमच्यासारखा माणूस सरपंच होणं अवघड आहे, तर आमदार व्हायला तर शक्यच नाही. आमचे गुरुवैरे अण्णा हजारेंनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही जिल्हा परिषदला सुद्धा निवडून येऊ शकत नाही, कारण ते राजकारण वेगळं आहे. आपल्याला त्याला नावच ठेवायचं असा प्रकार नाही, पण ती आपली लायकी नाही. आपण नसताना काही स्वप्न पाहणं, आपल्या लायकीच्या पुढे जाणं ते चुकीचं आहे मला असं वाटतं. म्हणून आम्हाला आमच्या संतांनी सांगितलेलं आहे, ठाईच बैसूनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आपल्या आपल्या गावात जर सगळ्या सरपंचांनी चांगले केले तर आमदारांची गरज कुठं पडेन? आम्हाला कशासाठी पाहिजे आम्हाला आमदार? कशासाठी पाहिजे आम्हाला खासदार? कशासाठी पाहिजे आम्हाला सत्ता? सत्ता कोणत्याही पक्षाची असू द्या, काँग्रेस असू द्या, भाजप असू द्या, त्यांनी काय फरक पडणार आहे? आपापले गावं चांगले झाले. शेवटी राजा मोठा का शिपाई मोठा याचा जर विचार करायचं गेलं, याचं विश्लेषण केलं, तर मी असं म्हणेन मी शिपाई काही राजापेक्षा कमी नाही आहे. आज बी आमच्या देशामध्ये मी असं म्हणतो, जेवढा दर्जा पंतप्रधानाचा मोठा आहे तेवढा दर्जा ग्रामपंचायत शिपायाचा सुद्धा साफसफाई करणाऱ्याचा आहे.